मुलींसाठीच्या खास हिरकणी मंचने केलेल्या विविध उपक्रमामुळे माझा कॉन्फिडन्स वाढला आणि मी सक्षम बनले. तुम्हालाही जर माझ्यासारख्या आत्मनिर्भर व्हायचं असेल तर आजच प्रवेश घ्या डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा वाडा कोल्हापूर येथे. नमस्कार, मी सध्या उभा आहे महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये. कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये महापालिकेची सगळी यंत्रणा राबवत असताना आता महापालिकेला क्वारंटाईन व्हावं लागलं आहे. महापालिकेमध्ये येणारे सर्वसामान्य नागरिक कामानिमित्त येत असतात, नेहमी त्याचा राबता असतो, दिवसभर राबता असतो. मात्र यामध्ये काही बेजबाबदार नागरिक असे आहेत की स्वॅब देतात आणि क्वारंटाईन न होता महापालिकेमध्ये येतात. परिणामी काय झालं आहे की महापालिकेचे कर्मचारी बाधित होत आहेत, त्यामुळं महापालिकेच्या दररोजच्या कामावरती परिणाम होतो आहे. त्यामुळे आयुक्तांनी असा निर्णय घेतला की महापालिकेमध्ये सर्वसामान्य नागरिकांना आता प्रवेश बंद करायचा. महापालिकेचं नियमित कामकाज चालेल, पण त्यासाठी तुम्हाला त्यांच्या पोर्टलवर तरी माहिती घ्यावी लागेल, तक्रार करावी लागेल किंवा अधिकाऱ्यांचे फोन नंबर्स दिलेले आहेत त्यावरती तुम्ही संपर्क साधा. मध्यंतरी महापालिकेच्या अनेक कर्मचारी बाधित झाले, त्यामुळं त्यांच्या संपर्कात आलेले अनेक कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन व्हावं लागलं. त्यामुळं या सगळ्याचा परिणाम असा झाला की कर्मचाऱ्यांची एकूण संख्या कमी झाली आणि त्याचा कामकाजावरती परिणाम झाला. 2 दिवसांपूर्वी महापालिकेने एक पत्रक काढून असं सांगितलं की महापालिकेमध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही, पण आरोग्य विभाग, अग्निशामक दल, जन्ममृत्यू नोंद विभाग हे सगळे विभाग चालू राहतील. आज आपण पाहत आहोत की महापालिकेचं मुख्य प्रवेशद्वार सुरक्षा रक्षकांनी बंद केलं आहे. केवळ कर्मचाऱ्यांना आज सोडलं जात आहे आणि संबंधित जे विभागामध्ये जाण्याची मुभा दिली आहे त्या विभागामध्ये जर महत्त्वाचं काम असेल तरच नागरिकांना सोडलं जात आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग असू देत, अग्निशामक दल असू देत किंवा अन्य पौडी विभागाचे कर्मचारी असू देत, सफाई कर्मचारी असू देत, हे कर्मचारी कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये आपली महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. महापालिकेलाच क्वारंटाईन व्हावं लागल्यामुळं दैनंदिन कामकाजावर तर परिणाम झालाच आहे, पण नागरिकांना आपली कामं करण्यासाठी अधिकाऱ्यांनी फोन उचलण्याची वाट पाहावी लागणार आहे. मुळात महापालिकेचे अधिकारी कर्मचारी याला कितपत प्रतिसाद देतात, हे काम कितपत सुसंगतपणे होतं हे पाहावं लागेल. पुढील 15 दिवस महापालिकेमध्ये येणं टाळून आपण पोर्टलद्वारे किंवा महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या फोनवरच संपर्क साधून आपली कामं करावीत, असं आवाहन महापालिका आयुक्त डॉक्टर मल्लिनाथ कलचट्टी यांनी केलं आहे. कॅमेरामन रोहित सूर्यवंशीसह बाळासाहेब पाटील, लाईव्ह मराठी, कोल्हापूर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.